कोरोनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक नियम आणि सूचना आपल्याला सगळ्यांना घालून दिल्यात आणि त्यानुसार आपण सगळेजण गेले अनेक दिवस मास्कच्या संदर्भात विशेषतः सगळेजण काळजी घेतो आहे. सगळीकडे जाताना वावरताना मास्क हा आपल्याला मास्क घालणं हे अत्यंत बंधनकारक आणि आवश्यक आहे. नाही घातला तर दंड केला जातो हे आपण सगळ्यांनी पाहिले. याच्यामध्ये थोडीशी शिथिलता आज देण्यात आली आहे. आज पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाली की माननीय पोलीस आयुक्त असतील, महापालिका आयुक्त असतील, याच्यामध्ये एक चर्चा झाली आणि याच्यामध्ये एका कुटुंबातील व्यक्ती जर चारचाकी वाहनामधनं जात असतील तर त्यांना या मास्कच्या मास्क घालण्याच्या सक्तीपासून मुक्तता द्यावी अशा प्रकारची चर्चा झाली आणि तो निर्णयही झाला. इथून पुढं एका कुटुंबातील चार व्यक्ती, दोन व्यक्ती जे काय असतील ते जर चारचाकी वाहनांमधनं जात असतील तर त्यांनी मास्क घालणं बंधनकारक नाही अशा प्रकारचा आज निर्णय झाला आहे. परंतु हे केवळ कुटुंबातील व्यक्ती असतील तरच होईल. प्रवासी कार ज्या आहेत मग त्याच्यामध्ये ओला उबेरसारखी उदाहरणं आपल्याला देता येतील. याच्यामध्ये मात्र हा नियम लागू राहणार आहे. दुचाकीवरती हा नियम लागू राहणार आहे. गर्दीच्या ठिकाणी सुद्धा मास्क घालणं हे बंधनकारक राहणार आहे. बाहेर कुठेही वावरताना मास्क हा आवश्यक आहे. फक्त एका कारमधनं जर कुटुंबातील मंडळी जात असतील तर त्यांना मात्र आता मास्क नाही घातला तरी चालणार आहे. परंतु मला असं वाटतं की ह्या सगळ्यात चांगलं आहे की आपण सगळ्यांनी हे सगळे नियम पाळूयात, मास्क घातलाच पाहिजे. त्याच्यामध्ये जरी आज आपण शिथिलता याच्यामध्ये आणली असेल, थोडी सूट दिली असेल, तरीसुद्धा नागरिकांनी अधिकची सावधगिरी पुढच्या काळात बाळगणं हे सुद्धा आवश्यक आहे.